कर्नाटकात महालक्ष्मी योजनेत जास्त पैसे मिळतात, काँग्रेसची योजना महायुतीनं चोरली, अशी टीका यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. कर्नाटकात सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसनं योजना बंद केली असं प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंना दिलेलं आहे. ओ सांगा ना, तुम्ही लाडकी बहीण आणली ना लोकसभेत हरल्यानंतर, आता बहीण आठवली. पण मूळ प्रश्न आहे, योजना ह्या खऱ्या तर काँग्रेसनीच आणायचा, काँग्रेसने प्रयत्न सुरू केलेला होता. आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं त्या ठिकाणी राहुल गांधीजींनी जे वचन त्या तिथल्या कर्नाटकच्या जनतेला दिलं त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतो आहे. काँग्रेसच्या राज्यामध्ये कर्नाटक आहे, हिमाचल आहे, या राज्यामध्ये खोटारडेपणा केला. उद्धव ठाकरे ज्या काँग्रेससोबत आहे त्या काँग्रेसने खोटारडेपणा केला, गृहलक्ष्मी सारख्या योजना जाहीर केल्या, निवडणूक झाली की योजना बंद. भारतीय जनता पार्टीचे किंवा अलायन्सच्या सरकारमध्ये ज्या ज्या ठिकाणी योजना जाहीर झाल्या, मग मध्य प्रदेश असेल, 10 वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहानजी यांनी ही योजना यशस्वीपणे पूर्ण केली आणि सुरू आहे.